नगरपालिकेला आणि महानगरपालिकेला लाजवल असं कामही लोकांच्या हितासाठी केलं ल हेच मी दूरदृष्टी आपल्या सगळ्या मंडळींना सांगत होतो. असो विकासाच्या माध्यमातून आता सीओ साहेब मॅडम आहेत इथं, मी हे का ऐकवलंय की तुमचा फायदा व्हावा आमचा फायदा व्हावा हे सीओ साहेबांच्या हातामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर मनावर घेतलं ना 100 कोटी 200 कोटी आणण्याची क्षमता आहे. आणि त्याच्याही पलीकडं आमदार असेल आमच्यासारखे कार्यकर्ते असतील तर ही निश्चितपणे मॅडमच्या मागे किंवा त्या सीओ साहेबांच्या या खुर्चीच्या मागे 100% विकासाच्या माध्यमातून उभे राहू शकतात. इथं मला माहिती आहे ग्राउंडचं आरक्षण आहे. मी खरं तर योगेश परवंडवाला धन्यवाद देईल. आयुक्तांपुढं जी जगजग झाली ते हे मला वाटतं ह्याच ग्राउंडवरनं पोलीस आयुक्तांच्या संदर्भामध्ये झाले असेल. खरं तर आपल्या सगळ्या टीमनी त्यांना धन्यवाद का दिला पाहिजेल, कारण की हे ग्राउंड उपलब्ध आणि आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी मी त्यांना म्हणलं डी पी आर झाला आहे का, डी पी आर झाला नाही मॅडम, पण डी पी आरमध्ये होत असताना आजचे जे समोर असलेलं तुमचं सगळं दृश्य हे तुम्ही जर तुमच्या नेत्रदीपामध्ये जर केलं तर निश्चितपणे ह्या देहूला देहूनगरीला आणि या पिंपरी चिंचवडच्या माध्यमातून हे स्टेडियम किंवा हे मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड उपलब्ध होईल अशी मी सदिच्छा बाळगतो आणि आपल्याकडून सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा अशा आमच्या सर्व मंडळींचा इथं बोलून सत्कार केला ला सगळ्या संयोजकांनी त्यांना सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. ज्या ज्या टीम्स बाहेर जातील ज्या ज्या जिंकतील त्यांनी सुद्धा खचून जाऊ नये, कारण की तुम्ही जर परवाची मुलाखत जर बघितली असेल शर्मा आपल्या कॅप्टनची तर त्याच्यामधून तुम्हाला सगळ्या गोष्टी निदर्शनात येतील. असो सगळ्या गोष्टीमध्ये जाऊ इच्छित नाही पण सगळ्यांना सुद्धा शुभेच्छा व्यक्त करून मी आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण कार्यक्रम घेतलात त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि या इथं सगळे जे या व्यासपीठावर उपस्थित राहिले त्यांचंसुद्धा धन्यवाद व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद अण्णा. आणि यानंतर देहूनगर पंचायतीच्या मुख्य अधिकारी सन्माननीय निवेदिका घाडगे मॅडमचं देखील या ठिकाणी सन्मान होतोय. विनंती असेल आमदार चषकाचे सर्व आयोजकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण मॅडमचा या ठिकाणी सन्मान संपन्न करतोय. योगेशभाऊ काळोखे असतील, प्रवीणदादा काळोखे असतील, सर्वच आयोजक मंडळींच्या उपस्थितीमध्ये शुभ असते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. आणि यानंतर देहूनगर पंचायतीच्या मुख्य अधिकारी सन्माननीय निवेदिता घाडगे आणि यानंतर वाशी मार्केट यार्डचे सभापती सन्माननीय वाडकर साहेब यांचं देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सभापती साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि यानंतर देहू नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी निवेदिता घाडगे मॅडमला विनंती आहे आपण सर्व खेळाडूंना आणि ह्या आयोजकांना या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्यात. नगरपंचायतीचे जे सदस्य आहेत आणि जे आयोजक आहेत त्यांनी हा जो आमदार चषक आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास त्यांचा रिस्पॉन्स पण छान आहे. 42 टीम आहेत. त्या सगळ्यांना मी खूप शुभेच्छा देते आणि जे आयोजक आहे त्या आयोजकांनी मला इथं बोलवलं उद्घाटनाची संधी दिली त्याबद्दल त्यांचा धन्यवाद करते. धन्यवाद. थँक्यू. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं ह्या ठिकाणी आमदार चषकामध्ये सर्वांचं मनापासून मनपूर्वक स्वागत. दरवर्षी आमदार चषक ही स्पर्धा तुम्ही ह्या ठिकाणी पाहत असता. देहूनगरीचे प्रथम नगरसेवक योगेशभाऊ काळोखे असतील, प्रवीणदादा काळोखे असतील, सागर भरसे असतील, त्याचप्रमाणे गणेशदादा मराठे असतील, सर्वांच्याच उपस्थितीमध्ये आपण पाहतोय खरं तर ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असते. आणि मॅच नंबर 3 देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि पाहुण्यांचं देखील आपण ह्या ठिकाणी यशोदिताचा सन्मान ह्या ठिकाणी मात्र जो संपन्न केलाय. आणि पुढे एकदा तुम्हाला मॅचकडे घेऊन जातोय. पुढे एकदा कॉमेंटर बॉक्समध्ये जशी मॅच ह्या ठिकाणी सुरू आहे कॉमेंटर बॉक्समध्ये देखील तुम्हाला आवाज ऐकायला भेटेल. अलंकार वानखेडे सर.
सर्व मान्यवरांचे आपण या ठिकाणी आभार मानूयात. सर्वांनी आज खरतर या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली. आणि खरतर देवनगरीतील सर्व ग्रामस्थ, मावळ तालुक्यातील आलेले सर्व क्रिकेट प्रेमी देखील आज मोठी हजेरी लावत आहेत. सर्वांचं आमदार चषक आदरणीय सुनील अण्णा शेळके साहेब या मंचाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. आणि जाऊया मॅच कडे. यावेळेस विकेटचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरला हाय अँड हँडसम बिग बिग षटकार. पा मित्रांनो, आपण पाहतोय काय फटका खेळला इथं. फलंदाज तुम्ही मैदर्शात मध्ये पाहत आहेत, स्वप्निल वाल्लेकर मॅन फ्रॉम धारुंबेचा सितारा काय फटका दाखवतोय मैदर्शात मध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर षटकार वसूल केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 20 धावा. धावपालिकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. आणि षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना प्रताप पाटील वरती हल्ला चढवला आहे. कमबॅक करेल का प्रताप पाहिजे मैदर्शात मध्ये. एका बाजूला उमेश आगळे आणि स्वप्निल वाल्लेकर नावाचं वादळ आता मैदर्शात मध्ये घोंगवत आहे. यावेळेला इथं देखील डीप एक्स्ट्रा कव्हरला त्याच दिशेला फटका असेल, परंतु यावेळेस एक टप्पा का चेंडू सीमा पार चौकार. थँक यू डीजे. स्वप्निल वाल्लेकर थांबत नाहीये मित्रांनो मैदर्शात मध्ये. आपण पाहतोय काय फटके सुरू आहेत. इथं फटका फसला, शॉट हवेत, 1-2. इथं देखील जेल सुटला मित्रांनो. असं वाटतंय क्षेत्ररक्षण करणारे टीम डोक्याला लावायचं तील हाताला लावून आलेत की काय. तीन तीन जीवदान जर एखाद्या खेळाडूला या सामन्यात मिळत असेल ना मित्रांनो, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही विचारू शकता सकाळच्या सत्रातील इंदोरी संघ आणि एका बाजूला देहू रोड 11 चॅलेंजर संघाला त्यांना या स्पर्धेतनं बाहेर पडावं लागलंय. पा दोन षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. आणि 12.5 सरासरीनं 25 धावा बिनबाद 25 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओव्हर संपली. श्री क्षेत्र देहूगावचे युवा उद्योजक श्री विवेक भाऊ काळोखे व श्री सागर दादा काळोखे यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू डीजे. तुम्ही पाहताय आमदार चषक, मावळ तालुक्यातील मानाचा करंडा. कित्येक खेळाडूंना मिळते उभारी, कित्येक खेळाडूंसाठी असलेला मोठा प्लॅटफॉर्म. आणि आजच्या दिवसातील तिसरा सामना देखील रंगतोय. एका बाजूला तुम्ही बघा बॅटिंग टीम जर पाहिलं तर आझाद क्रिकेट क्लब दारुंबे टीमचे दोन्ही सितारे आज मैदान गाजवताना पाहायला मिळत आहेत. तर एका बाजूला जो स्वप्निल वाल्लेकर होता त्याला मैदर्शात मध्ये आपण पाहतोय आक्रमक खेळी करताना पाहायला मिळालं, त्याला देखील जीवदान मिळाले. परंतु आता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये एका बाजूला तन्मय दादा जगताप स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव दाभाडे टीम कशा प्रकारचं कमबॅक करणार हे देखील एका बाजूने पाहावं लागेल. जाऊया मॅच कडे. गोलंदाज आले षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी. यावेळेला शेंडू आपण पाहतोय पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्ड मॅन गली मध्ये शेंडू जातोय. सीमा रेषेच्या अगदी बाहेर शेंडू जाऊन पोहोचलाय. सीमा पारचा रन चमकार. महाराष्ट्राचा हा छावा. Jazz in the mix. पा मित्रांनो आपण पाहतो मैदर्शात मध्ये बळीराम ज्यानं पहिलं षटक या सामन्यात हाताळलं त्याला पुन्हा संघनायकानं विश्वास दाखवला. आणि बळीरामवरती आक्रमण पुन्हा चालू झालंय. धावपालिकावरती आपण पाहतोय 29 धावा. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय वेगवान, ओहो रन आउटची संधी. तिथं तुम्ही पाहताय बालंबाल बचावला. इथं देखील आता चुका मैदर्शात मध्ये आहे. नजर हटी दुर्घटना घटी असं आपण नेहमी म्हणतो. इथं बॅड कॉल होता, कधी मिस कॉल बनला असतं ना. हे फलंदाज तुम्ही पाहताय स्वप्निल वाल्लेकरला आता पुन्हा एकदा चौथं जीवदान आहे या सामन्यातलं असं मी म्हणेल. किती जीवदान मिळावी एखाद्या खेळाडूला मित्रांनो. आपण पाहतोय एक रनआउट, तीन झेल सुटले, त्यानंतर तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडे ह्या चुका तुम्ही मैदर्शात मध्ये पाहतायत.
पहा मित्रांनो धावपालिकाकडे आपण जाणार आहोत. ती 31 धावा धावपालिकावरती आपण पाहतोय. या वेळेचा शिंड होता व्हाइट बॉल. तुम्ही पाहता आता गोलंदाज थोडेसे आपण पाहतोय. बळीराम तर आपण पाहतोय ताकद लावताना पाहायला मिळालेत, परंतु आज क्षेत्ररक्षक एका बाजूला साथ देत नाहीयेत. ह्या चुका टाळाव्या लागतील. क्रिकेटच्या पडलावरती मित्रांनो चुकीला कोणतं स्थान नाहीये. तुमच्याकडे जर कौशल्य धैर्य चिकाटी शौर्य पाठबळ असेल ना, तर क्रिकेटचा खेळ तुम्ही गाजवल्याशिवाय देखील राहणार नाही. ती खेळी आज तुम्हाला प्रत्येक खेळाडूला आज या आमदार चषक मध्ये दाखवावी लागणार आहे. बळीराम आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती आहेत. वेग तर चांगला पाहायला मिळतोय. हो इथं देखील आपण पाहतोय भन्नाट वेगन टाकले चेंडू बॉटम एक चेंडू घेतोय. क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय डिस्कर लेगचा 38 मधला क्षेत्ररक्षक चेंडू फील करेल. तोपर्यंत आपण पाहतोय एक सिंगल धाव मैदानामध्ये येईल. धाव फलक जाऊन पोहोचले तब्बल 33 धावा धावपालिकावरती आहेत. खर तर आपण पाहतोय या बावळ तालुक्यातील एक कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहिलं, श्री संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचे व्हाईट चेअरमन बापांना भेगडे साहेब आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर झालेली सुरुवात पुन्हा एकदा दमदार सुरुवात तुम्हाला पाहायला मिळतीये. बळीराम तयार 14 मॅचकडे. या वेळेला वा काय वेग दाखवलाय बळीरामने या चेंडूंमध्ये. आपण पाहतोय वेग 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 तुम्ही पाहू शकता. फन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खर तर हे चेंडू सुरुवातीच्या काळामध्ये देखील बळीरामने दाखवले. पहिल्या षटकात 10 धावा त्याने खर्च केल्या, काही चुका खेळाडूंकडनं झाल्या, परंतु बळीराम संघासाठी 100% एफर्ट देतोय असं मी म्हणणार आहे. तर खर तर एका बाजूला कौतुक करेल स्वप्नील वाल्लेकर या युवा सितार्याचं, जो दारुमऱ्याचा यंग टॅलेंट आहे, त्यांना देखील आपण पाहतोय चांगले फटके दाखवलेत. जीवदानं देखील मिळाली. त्यानंतर तुम्ही पाहताय उमेश आगडेशी देखील चांगली साथ आहे. या वेळेचा चेंडू तिथं आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे असं म्हटलं होतं. 12 चेंडू हवेत आहे. गणेश भाऊ वागुले साहेबांचा असलेला संघ दारुमरे नगरीचे ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि रामदास भाऊ वागुले यांच्या मालकत्वाची टीम आज खरतर या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळते. तन्मय दादा जगताप उद्योजक साहेबांची टीम देखील यांची टीम तुम्हाला एका बाजूला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. इथं देखील संधी असेल आणि इथं त्या क्षेत्ररक्षकाकडनं मित्रांनो चौथ्या वेळेस देखील झेल सुटलाय. ह्या चुका आणि क्षेत्ररक्षक कदाचित म्हणत असेल चेंडू देखील मला सोडायला मागत नाहीये. दडपण आहे हे खरं आमदार चषकचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. इथं सामने रंगले जातात, सामने रंगवले जातात आणि आज तुम्ही पाहताय तो सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावपालिकाकडे आपण जाऊयात. स्कोअर कार्ड वरती 34 धावा आपण याआधी पाहिलं होतं, म्हणजे आता एक धाव ऍड होईल. 35 धावा धावपालिकावरती लागतायत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपला. धावपालिकावरती 35 धावा बिनबाद 35 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओवर संपली. श्री क्षेत्र देहूगावचे युवा उद्योजक श्री विवेक भाऊ काळोखे व श्री सागर दादा काळोखे यांच्याकडून ही पहा ओवर.
धन्यवाद सर्व पत्रकार बांधवांचं देखील मनापासून धन्यवाद. त्यांच्या माध्यमातून बातमी बातमीपत्र या ठिकाणी तयार केलं जात होतं, त्यामुळे आपण काही सकाळ थांबलो होतो. जाऊया आता पुन्हा एकदा सामन्याकडे. सर्व आमचे पत्रकार बांधव या संपूर्ण स्पर्धेचा आणि आजचा उद्घाटन समारंभाचा लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून लिहिला जाणार आहे आणि दोन्ही पत्रकार बांधवांचा या ठिकाणी सन्मान होतोय. दोन्ही आमच्या पत्रकार बांधवांना या ठिकाणी विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यावं. आपला या ठिकाणी यथोचित असा सन्मान आमदार चषकच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. धन्यवाद. जवळ माझ्याकडे सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसातील तिसरा आणि प्रथमदा बॅटिंग करतायत आझाद क्रिकेट क्लब दारुमरे टीम. तुम्ही मैदर्शात मध्ये पाहतायत. खर तर दारुमरे गावचे ग्रामपंचायत सदस्य गणेशभाऊ वाघोले आणि उद्योजक किरण शेट वाघोले यांच्या मालकत्वाची टीम आज तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे. तर तळेगाव दाभाडे नगरीचे उद्योजक तन्मय दादा जगताप यांच्या मालकत्वाची टीम तुम्हाला शीर्षदर्शन करताना पाहायला मिळते. दोन्ही बाजूला संघ मालकांचं या आमदार चषक मानाच्या करंडकामध्ये मनापासून स्वागत आहे. चव्या माझकडे रिवा स्विचिट आणि चेंडू जातोय सीमारेषेला, बाय बाय करत खनखनीत चौकार. पा काय फटका आपण पाहतो मैदर्शात मध्ये येतोय. सुरेख फटका तुम्ही मैदर्शात मध्ये शुभम सोरटेच्या माध्यमातून मैदर्शात मध्ये पाहताय. शुभम न आल्या आल्या मित्रांनो चौकार दाखवले, इतका आत्मविश्वास होता त्याच्याकडे या फटक्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 धावा धावपालकावरती लागतायत. आणि हे पा हे लहान चिरंजीव सर्व बसलेले बाळांनो डगआउट खेळाडूंसाठी आहे. उठा तिथून पटकन सर्वजण. खेळाडू व्यतिरिक्त तुम्ही डगआउटमध्ये कोणीही बसणार नाही. तुम्हाला बसण्यासाठी पवेलियन आहे, व्यासपीठ आहे, सर्वांनी त्या ठिकाणी स्थानापन्न व्हा. परंतु खेळाडू व्यतिरिक्त डगआउटमध्ये कोणीही नको. इथं देखील आपण बघतोय रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न लेग बिफोरचा अपील केलाय, परंतु अपील पंच फेटाळून लावताना पाहायला मिळाला. थोडासा बाहेर जाणारा चेंडू असावा कदाचित असं मी म्हणेल. धावफलकावरती आपण पाहतोय 41 वरती धावफलक स्थिर पाहायला मिळतात. तर गोलंदाज षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी आपण पाहतोय. प्रताप पाटीलला तुम्ही पाहता गोलंदाजीच्या मार्गवरती पुन्हा एकदा वेग चांगला आहे. प्रथम यांच्याकडे देखील आपण पाहतोय चांगला रनअप आहे. इथे देखील आपण पाहतोय डीप विकेटच्या दिशेने फटका खेळायचा आहे. क्षेत्रशी दुर्वांना येईल एक सिंगल मैदर्शातमध्ये येताना पाहायला मिळते. आमदार चषक आपण पाहिलं सकाळपासून, आतापर्यंत दोन सामने झालेले आहेत आणि एका बाजूला तुम्ही पाहतायत बामरोडी संघानं पहिल्या सामन्यात विजय मिळवला, दुसऱ्या सामन्यामध्ये आयन इलेव्हन देवरोड संघानं विजय मिळवला, तर तिसऱ्या सामन्यावरती कोणाचं वर्चस्व राहणार हे देखील आपण पाहणार आहोत. षटक संपेल, 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 42 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओवर संपली. श्री क्षेत्र देहूगावचे युवा उद्योजक श्री विवेक भाऊ काळोखे व श्री सागर दादा काळोखे यांच्याकडून ही पहा ओवर संपली. बेचाळीस धावा धावपालकावरती आपण पाहतोय. खर तर पाहायला मिळत आहेत पाचवं षटक. तुम्ही पाहता आता मैदर्शात मध्ये सुरू होईल. प्रताप पाटील देखील दोन षटकं हाताळली मंडळी आपण पाहतोय. तर एका बाजूला बळीराम यांनी देखून दोन षटकं टाकली, तर एका बाजूला आतापर्यंत खर तर 42 धावा खर्च केलेल्या आहेत. 4 षटकांमध्ये तर पाहिलं आता 12 चेंडू डेथ ओव्हरचे शिल्लक राहिलेत. किती धावा वसूल केल्या जाणार या 12 चेंडूंमध्ये. स्लोवर वन चेंडू होता, चकवा देणारा चेंज ऑफ स्पेस म्हणावं लागेल. क्षेत्र शिकेल, दूरवरनं प्रवास करेल, दुसऱ्या धावेला ट्राय, फेक येईल, फेक थोडीशी स्लो पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो मैदर्शात मध्ये आहे. हे बा नक्कीच आपण पाहतोय. यावेळेस इथं तुम्ही पाहताय फर्निचर डिस्ट्रॉय तर झालंय तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये, परंतु
मला वाटतं एसटी रक्षकाकडनं थोडीशी हालचाल होताना पाहायला मिळते. एसट्यांवरती पाय लागला असावा तिथं आपण पाहतोय. खरं तर मला तरी पायाला चेंडू लागून एसटी रक्षकाच्या आणि डायरेक्ट एसट्यांवरती लागलाय तिथं आपण पाहतोय. नॉट आउट देखील पंत इशारा करतायत. विकेट किपर थोडेसे चाणक्य आहेत असं मी म्हणेल. एका बाजूला हे देखील पाहायला मिळत आहे. या वेळेचा चेंडू तुम्ही पाहताय बिगिटचा प्रयत्न करायचा आहे. संपर्क नाहीये. विनायकचं तुम्ही पाहताय पाचवं षडक. विनायक म्हणलं की संकटमोचक, विनायक म्हणलं की तारुणहर्ता, विनायक म्हणलं की विघ्नहर्ता. आज संघासाठी तो संकटमोचक असणार का इथून पुढच्या षटकासाठी, कारण की त्याला देखील आता निर्णय गोलंदाजी करायची आहे. आणि आतापर्यंत विनायकने मित्रांनो तीन चेंडू टाकलेत, फक्त दोन धावा दिल्यात, म्हणजे हे चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन त्याच्याकडनं पाहायला मिळत आहे. या वेळेला देखील बेग हिट करायचा आहे. ओहो संपर्क नाहीये. या षटकात रोखून ठेवले विनायकनं. उंच शरीर एसटी आहे पा विनायकचे, आपण पाहू शकता ताकदवर चेंडू देखील टाकले जातात आणि उंचीचा देखील त्याला चांगला पुरेपूर फायदा होताना पाहायला मिळतोय. कारण की गुडलिंग स्पॉटवरनं उसळी घेणारे चेंडू हे फलंदाज तुम्ही पाहताय स्ट्राईक एंडवरती शुभम सोरटेला देखील समजू शकले नाहीयेत. एका बाजूला स्वप्नील वाल्हेकर अजून आपण पाहतो एका बाजूला उभा आहे. आडवा बाट फटका खेळण्याचा प्रयत्न, पाचव्या वेळेला झेल होणार का? आणि इथं देखील झेल होऊ शकला नाहीये. आज इथं तुम्ही पाहताय तन्मय दादा जगताप स्पोर्ट फाउंडेशन टीम किती मोठ्या अडचणींना सामना करते ना सर्व खेळा रसिक पाहत आहेत. चुका टाळाव्या लागतील मित्रांनो. एक चूक करा, दोन चूक करा, परंतु तीन तीन चार चार पाच पाच नव्हे. क्रिकेटचा खेळ जर पाहिला ना प्रतिस्पर्धी संघ कधी तुमचा तोंडचा घास ओढून नेतील हे देखील समजणार नाही अशी जीवदान मैदर्शातमध्ये मिळत आहेत. विनायक तयार आहे, जवळ माझ्याकडे. यावेळेस डान्सिंग डाऊन द चेंडू खेळलाय समोरच्या दिशेला हवाई जलवा. बिग 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 षटकार. महाराष्ट्राचा हा छावा या मिळाल्या सहा धावा. देवगावचे प्रथम नगर सेवक तसेच बांधकाम सभापती श्री योगेश भाऊ काळोखे यांचा बाहुबली षटकार. थँक्यू थँक्यू डीजे. धावफलकावरती आपण पाहतोय 52 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पाच षटकांचा खेळ संपतोय आणि शेवटच्या चेंडूवरती यादीच्या षटकात षटकार आलाय. पा क्षेत्ररक्षण करणारी टीम तन्मय दादा जगताप स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव दाभडे टीमला आयोजक कमिटीच्या वतीने दोन धाव्यांची पेनल्टी या ठिकाणी बसलेली आहे. एक धावाची पेनल्टी असेल जी ट्रॅक पॅन तुम्हाला कंपल्सरी आपण ब्लॅक सांगितली होती आणि एक टीम म्हणजे तुमचा 12वा खेळाडू हा कॉमेंट्री बॉक्समध्ये नव्हता. ह्या चुकांमुळे तुम्हाला दोन धाव्यांचा दंड या ठिकाणी पुकारलेला आहे. कारण की खरं आमदार शिक्षक पाहिलं मित्रांनो सकाळपासून आपण पाहतोय काटेकोरपणा नियमावली सांगितली जाते. 9:30 बरोबर पहिला चेंडू पडला. उद्घाटन सोहळा आपण वेळेनुसार लेट ठेवला का तर खेळाडूंना वेळेत सामने कम्प्लीट करता. म्हणजे आयोजक कमिटी पुरेपूर कामकाज सुंदररित्या करते, खेळाडूंनी देखील तितकीच साथ देणं गरजेचं आहे. मित्रांनो धन्यवाद, तुमचं सहकार्य देखील योगाचा योगदानाचा असेल ही देखील आम्ही अपेक्षा करू शकता. यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय तुम्ही पाहताय फरतावं लागेल फलंदाजाला. विकेटचं होईल पतन. स्वप्नील बॅक टू द पवेलियन. उमेश आगळेला मित्रांनो परतावं लागते, कारण की स्वप्नील वाल्हेकर याआधी आपण पाहतोय बाद होताना पाहायला मिळाला. उमेश देखील आता मैदान सोडेल. पाच चेंडू फक्त शिल्लक राहिलेत पहिल्या डावातले. हे पाच चेंडू ठरवतील तन्मय दादा जगताप स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव दाभाडे या टीम समोर किती धावांचं टार्गेट ठेवलं जाणार. गोलंदाज आलेत अंतिम षटकामध्ये. जगदीश या गोलंदाजाकडे दाखवला विश्वास. चांगले चेंडू जगदीश यांच्या आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. हनुमान शेडवर उद्योजक साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. मनापासून आपलं आमदार चषक मध्ये सहर्ष असं स्वागत आहे. विनंती असेल व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हावं. शैलेश वाघोले या फलंदाजाला आता तुम्ही मैदर्शात मध्ये पाहणार आहात.
फुल टॉस होता हो बॅट वरती आपण पाहतोय कार्पेट फटक्या खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन चेंड वरती येईल एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळणार आहे एकेरी धावींना आता महत्व दिलं जाते मित्रांनो डेथ ओव्हरचा खेळ आहे फक्त चार चेंडू शिल्लक राहिलेत पुढ्यात हे चार चेंडूंमध्ये आता किती धावा बनवणार एका बाजूला शुभम सोरडे मैदानाच्या आतमध्ये कारण की या खेळाडूकडे चांगले फटके आहेत स्विच हिट देखील चांगला खेळतो तुम्ही पाहताय 360 यार्ड मध्ये देखील चांगले फटके खेळलेत त्यासाठी आता क्षेत्ररक्षण देखील तशाच प्रकारचं आहे शॉर्ट थर्डमॅनला बॅकवर्डला पाठवले थोडंसं अनोखं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय डीप मिड विकेट आहेत लॉंग ऑन आहेत डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकताय जगदीश तयार यावेळेला आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे ओ हो धाव घेण्यासाठी नकारालाय थांबवले या षटकात जगदीशचं कमालीचं षटक हे षटक घर तर सुरुवातीला देखील येणं गरजेचं होतं या आधीच्या षटकात आपण अभ्यास करूयात विनायकनं पाच चेंडू चांगले टाकले शेवटच्या चेंडूवरती षटकार आला म्हणजे त्यांना देखील आठ धावा खर्च केला त्याचं देखील चांगलं षटक आलं तर तीच गोलंदाजी आता जगदीशकडनं देखील पाहायला मिळते हे कमालीचे चेंडू म्हणावे लागतील शुभम सोरडेला देखील आक्रमकता दाखवावी लागेल कारण की अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे चौथ्या मॅचकडे यावेळेला डान्सिंग डाऊन द फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शेड हवेत क्षेत्ररक्षक थोडेसे स्तंभल आहेत कारण की पाच ते सहा झेल उडालेत आणि एकाही खेळाडूचा झेल होऊ शकला नाही मित्रांनो ही खर तर खंत असेल आज तन्मय दादा स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव दाभाडे या टीमची असं म्हणावं लागणार आहे तेच जर कदाचित झेल जर पकडले गेले असते तर 50 आतमध्ये रोखू शकले असते आझाद क्रिकेट क्लब दारुमरे टीमला परंतु त्याचा देखील फायदा दारुमरे टीमनं उठवलेला आहे अंतिम षटक चालू असताना दोन चेंडूंचा खेळ फक्त शिल्लक राहिला आहे यावेळेला स्विच हिट करायचं आहे ओहो संपर्क नाहीये चांगला टप्पा चांगलं नियंत्रण म्हणावं लागेल जगदीश यांच्याकडनं आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न करायचा आहे तिथं रनआउटच्या रूपानं पुन्हा एकदा फलंदाज परतेल विकेटचं पतन योगेश सोरडे आपण पाहतोय आता न्यू लोकेश सोरडे आपण पाहतोय न्यू बॅट्समन आता मैदानाच्या दाखल होणार आहे लोकेश पाहिजे आता अंतिम षटकासाठी तर आलेत परंतु आता चेंडू आपण पाहते फक्त एक शिल्लक राहिला शेवटचा अंतिम षटकातील अंतिम चेंडू या इनिंग मधला तुम्ही पाहताय जगदीशचं कौतुक करावं अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अफलातून गोलंदाजी या षटकात आहे बिग हिट आणि चेंडू जातोय सरळ लॉंगॉनच्या डोक्यावर बंगाली रसगुल्ला बिग बिग षटकार महाराष्ट्राचा हा छावा या मिळाल्या सहा धावा देवगावचे प्रथम नगर सेवक तसेच बांधकाम सभापती श्री योगेश भाऊ काळोखे यांचा बाहुबली षटकार थँक्यू डीशे तुम्ही पाहताय प्रथमदा बॅटिंग करत असताना आझाद क्रिकेट क्लब संघानं बनवल्या 62 धावा दोन धाव्यांची पेनल्टी होती क्षेत्ररक्षकांना टीमला म्हणजे बोनस मिळेल आझाद क्रिकेट क्लबला दोन धाव्यांचा म्हणजे बनवल्या गेल्या 64 धावा आणि टार्गेट असेल 65 धावसंख्येचं तन्मय दादा जगताप स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव दाभाडे या टीम समोर 65 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी असणार आहे उद्योजक तन्मय दादा दाभाडे संघ मालकांचं मनापासून स्वागत आहे दुसऱ्या बाजूला दारुमरे नगरीचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय गणेश भाऊ वाघुले यांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय त्याचप्रमाणे किरण भाऊ वाघुले उद्योजक यांच्या मालकत्वाची टीम तुम्हाला या आधी खरं तर बॅटिंग करताना देखील पाहायला मिळालेली आहे जवळ दुसऱ्या डावाला देखील आता सुरुवात होईल 65 धाव्यांचा पाठलाग आपण मैदानामध्ये पाहणार आहोत जसा पाठलाग सुरू होईल तसा आपण पुन्हा एकदा शिरूर तालुक्यातील एक गोड आवाज आमचे सहकारी समालोचक राहुलजी बोंबे सर यांना ऐकणार आहोत सर या स्वागत आहे त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी सदिच्छा आणि शुभेच्छा येत आहेत मनसे शिरूर तालुक्याचे खरं तर कार्यक्षम सदस्य म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो शामभाऊ बेंडभर यांनी देखील या स्पर्धेला सदिच्छा दिल्यात आणि या सुंदर आयोजनाबद्दल त्यांनी मनापासून कौतुक केलेलं आहे त्याचप्रमाणे आंबेगाव तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं सुशांतदादा जाधव आणि सर्व मित्रपरिवार यांनी देखील आपल्या स्पर्धेला भरभरून अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत म्हणजे अशा खरं तर महाराष्ट्रभर आपण पाहतो या स्पर्धेची चर्चा म्हणजे आमदार चषक
अर्थात कार्यसम्राट लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके साहेबांचा वाढदिवस आज क्रिकेट रूपी वातावरणामध्ये थाटामाटात खरतरात संपन्न होतोय. पहिला दिवस देखील सुरू आहे, तिसरी मॅच सुरू आहे आणि पुन्हा एकदा ऐकण्यासाठी जाऊयात राहुलजी बोंबे सर यांच्याकडे. सर या, स्वागत आहे. दोन्ही टीम्सचे कॅप्टन या स्वराज्य क्रिकेट क्लब बोरसे आणि नॉटी बॉईज चिंचोली मावळ तालुक्यातील पुढा एकदा दोन गोल्ड टीम यानंतर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. त्या अगोदर आपण पाहतोय खरं तर पहिल्या दिवसामध्ये तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. आपण पाहतोय आझाद क्रिकेट क्लब दारुमरे ही टीम मैदानाच्या आतमध्ये आहे तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय तन्मयदादा जगताप द युनायटेड स्पोर्ट्स तळेगाव ह्या दोन संघांमध्ये हा संघर्ष तुम्ही पाहताय. दारुमरे संघ जर आपण पाहिला प्रथमतः बॅटिंग करत असताना 64 धावा बनवल्यात आणि 65 धावेचं टार्गेट आहे. त्यामध्ये उमेश आगडेला तुम्ही पाहिलं, त्यानंतर स्वप्निल वाल्हेकरला तुम्ही पाहिले एक मोठी इनिंग, खरं तर स्वप्निल वाल्हेकरची तुम्ही पाहिली. त्यानंतर शुभम सुरटेला तुम्ही पाहिलं बॅटिंग करताना, शैलेश वाघळेला तुम्ही पाहिलं, शैलेश वाघुले, त्यानंतर लोकेश सोरटे अगदी पाच बॅट्समन पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही पाहिलं आणि ह्या पाच बॅट्समनच्या जोरावरती अगदी दारुमरे संघानं 64 रन्स मिळवल्यात आणि 65 रन्सचं एक टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलंय. तन्मयदादा जगताप आणि हे पहा युनायटेड स्पोर्ट्स तुम्ही वरती डगआउट्स मध्ये बसा. मॅच चालू झाली आणि तुम्ही जर सगळे वरती नसाल तर 2 रन्स पेनल्टी असेल. तुमच्या सीटवरती जे आहेत ना सगळ्यांना इकडे पाठवा. इकडे आपल्याकडे प्रेक्षक गॅलरी आहे, त्यानंतर इकडे देखील भरपूर सावली आहे, जागा आहे बसायला. डगआउट्स मध्ये कोणीही बसणार नाही अशी काळजी स्वतः जी टीम खेळायला आहे ना ज्याचा डगआउट्स आहे त्याने घ्यायची. वारंवार ही सूचना द्यायला लावू नका. मॅच ऑन होते आणि दोन बॅट्समन आपण पाहतोय, एका बाजूला बाबू तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वरांजल गायकवाड. तर फर्स्ट ओव्हर पहिल्या ओव्हरसाठी मिलिंद भोंडवे गोलंदाजी मार्गवरती आहे. 36 चेंडू 65 धावेंचं लक्ष, अगदी दोन महारथी
दोन दिग्गज संघांमध्ये इथे तुम्हाला पुढे एकदा ही मॅच पाहायला भेटेल 36 चेंडू मध्ये बनवायच्यात 65. लेट्स प्ले फर्स्ट बॉल. पहिला बॉल त्याला गॅप मध्ये खेळलाय, तिथे शतरक्षक कोणताही नसेल, चेंडू जातोय डीप मिड विकेटला. पहिल्या बॉल वरती चौकारांची मोहर, 4 धावा. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला टॉस करतोय आपण उद्योजक संदीप अप्पा शेडे आणि विवेक भाऊ काळोखे आयोजक यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. चला दोन टीम्स, दोन कॅप्टन, नॉटी बॉयज चिंचोली आणि स्वराज्य स्पोर्ट्स उर्सई. पहा एक सुंदर पद्धतीनं हा चेंडू तुम्ही पाहिला, एक मोठं अपील जरी आपण पाहिलं आणि त्यानंतर आपण पाहिलं प्रचंड उत्साह वाटला होता, पण आपण पाहतोय तिथे बॅट्समन सेफ आहे. चला चिंचोली वेळ घेऊ नका. 65 धावांचं लक्ष आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती चौकार आला, त्यानंतर आपण कुठेतरी ग्रेट थ्रू मिळवण्याचा प्रयत्न पाहिला, पण त्यानंतर अखूट टप्प्याचा बॉल त्याला पाठवलाय अगदी एक्स्ट्रा स्क्वेअरला. आणि त्यानंतर आपण पाहतोय चेंडू जाणार आहे सीमारेषा पार, 4 धावा चौकार. एक्स्ट्रा धावांबद्दल देखील आपण काही चर्चा ह्या ठिकाणी करणार आहोत. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं 5 ते 6 झेल सुटले. खरं तर त्या झेलचा परिणाम, कॅचेस आपण पाहिले, खरं तर त्या कॅचेसचा परिणाम तुम्हाला हे इनिंग मध्ये देखील जो पाहायला भेटेल. बॅटची एज लागली तिथे आपण पाहतोय, शतरक्षक मात्र बॅकफुट पॉइंटच्या चेंडूपर्यंत पोहोचेल. पुढे एकदा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. धावफलकामध्ये आपण पाहतोय छोटासा बदल पुढे एकदा होतोय. धावफलकावरती आपण जाऊयात. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे आणि 9 धावा धावफलकामध्ये आहेत. उद्योजक गोरख भाऊ काळोखे आणि कुमार भाऊ काळोखे आपण देखील उपस्थित, आपलं देखील आमदार चषकामध्ये स्वागत आहे. पव्या कशा पद्धतीनं इथे मात्र कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मात्र जी गेली जाईल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय, गोलंदाज इथे मात्र तयार आहे. याबरोबर पुढे एकदा हा बॉल इथे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, अगदी फसला गेलाय. आणि त्याबरोबर आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. पहिलं षटक जे प्रगती पथावरती आहे आणि हे षटक संपल्यानंतर आता टॉस आपण मैदानाच्या आतमध्ये करणार आहोत. सन्मान्य विवेकजी काळोखे या टॉस करायचे तुमच्या शुभ हस्ते. पुढे एकदा पहा, अगदी कव्हर मध्ये चेंडू तुम्ही पाहिला, कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे होता आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. पहिलं षटक संपतंय धावफलकावरती. पहिलं षटक संपत असताना 10 धावा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहिल्यात. उर्वरित आता 30 बॉल बाकी आहेत आणि ह्या 30 बॉल मध्ये अजूनही 55 धावांची गरज विजयासाठी असेल. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओव्हर संपली. श्री क्षेत्र देहूगावचे युवा उद्योजक श्री विवेक भाऊ काळोखे व श्री सागर दादा काळोखे यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. टॉस इथे मैदानावरती संपन्न होणार आहे. मॅच नंबर 4 आणि चौथ्या मॅचचा टॉस इथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होतोय. टॉस झालाय, कोणी जिंकलाय? स्वराज्य स्पोर्ट्स उर्सई. अगदी बॉलिंग करण्याचा निर्णय, फिल्डिंग करण्याचा निर्णय उर्सई संघाने घेतलाय. शुभेच्छा असतील दोन्ही टीम्सला. तर मॅचकडे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय शुभम सोरटे. युवा उद्योजक सन्मान्य विशाल भाऊ दोंडगे आपण देखील उपस्थित झालात, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. हो हो, एक सुंदर फटका, पण ताकद थोडीशी कमी पाहायला भेटली. टायमिंग अचूक होतं, सुंदर झेल मैदानावरती
पहिल्या विकेटचं पतन पहिला फलंदाज पवेलियन मध्ये. पहा पहिला फलंदाज इथे बाद होताना आपण पाहिला. पहिला बॅट्समन पवेलियन मध्ये येताना तुम्ही पाहिलं अगदी लॉंग ऑफ लाईक चांगला स्ट्रोक होता, उंची भरपूर पाहायला भेटली, ताकद थोडीशी कमी होती, टायमिंग अचूक होतं आणि तुम्ही पहा एक सुंदर असा कॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहिला. पहिला फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेटचे उपाध्यक्ष सन्माननीय बाळाभाऊ धामणकर आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. भाऊंचं देखील या ठिकाणी मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. याबरोबर पाच स्लोवर वन गती परिवर्तन इथं तुम्ही पाहिलं आणि डॉट बॉल देखील मैदानावरती स्कोअर कार्डवरती येणार आहे. कॅल्क्युलेशन थोडंसं पुढे एकदा बदलते, थोडंसं बिघडते, जाऊया स्कोअर कार्डवरती. 28 बॉल अजूनही बाकी आहेत, 55 धावींची गरज. 28 बॉल शेवटचे बाकी आहेत, 55 धावा अजूनही बनवायच्या, गोलंदाज तयार असेल. ओ याबरोबर तुम्ही पहा पुढे एकदा गती परिवर्तन केलं गेलंय. अगदी पिचिंग झाल्यानंतर आपण पाहतोय थोडासा आत वळताना आपण चेंडूला पाहिलं आणि पुढा एकदा ह्या ठिकाणी एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी तुम्ही पैताना वरती पाहताय. टप्पा चूक आहे, व्हेरिएशन तुम्ही पाहताय आणि पहा एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. पुढे एकदा गोलंदाज तयार. हा बॉल फुल ऑफ लेनचा, त्याला खेळलाय डीप मिड विकेटला आणि आपण पाहतोय एक सुंदर चौकार मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. पुढा एकदा आमदार चषकाचा दमदार चौकार, फोर रन. थँक्यू. लेंथ वरती आपण पाहिलं बॉल तिथे केला गेला आणि त्यानंतर आपण पाहतोय गतीचा चांगला वापर तुम्ही पाहिला, टायमिंग अचूक होतं आणि चेंडू अगदी डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाताना तुम्ही पाहिला. चार धावा आल्यात, स्कोअर कार्ड वरती बदल होणार आहे. धावफलकावरती आपण जातोय, 14 धावा धावफलकावरती आहेत, अजूनही 26 बॉल जे बाकी आहेत, 51 धावा अजूनही मॅच जिंकण्यासाठी. पुढे एकदा रिव्हर्सचा प्रयत्न, हो हो हो, सुंदर स्ट्रोक आपण पाहतोय, चेंडू जाणार आहे सीमारेषा पार, छेरन षटकार, 6 धावा. महाराष्ट्राचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. देवगावचे प्रथम नगर सेवक तसेच बांधकाम सभापती श्री योगेश भाऊ काळोखे यांचा बाहुबली षटकार. काय स्ट्रोक मैदानावरती तुम्ही पाहिलाय, फलंदाजानं तुम्ही पाहिला स्ट्रान्स बोलून अगदी फलंदाजी करताना तुम्ही त्याला पाहिलं आणि एक जबरदस्त फटका, एक सुंदर स्ट्रोक तुम्ही पाहिला, मॅग्निफिसंट फटका तुम्ही पाहिला आणि त्यानंतर एक मोठा स्ट्रोक, 4 धावा 6 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये येताना तुम्ही पाहिलं. पुढे एकदा पहा गोलंदाज शुभम तयार असेल. समोरच्या बाजूला आपण पाहतोय उजव्या हाताचा राईट हँड बॅट्समॅन. पुढे एकदा पहा मोठ्या स्ट्रोकच्या शोधामध्ये फलंदाज होता पण इथे टायमिंग प्रॉपर होऊ शकलं नाही आणि त्याबरोबर आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. कॅल्क्युलेशन पुढे एकदा बिघडलंय, 24 बॉल शेवटचे बाकी अजूनही 45 धावींची गरज. दोन षटक आपण पाहिलंय मैदानाच्या आतमध्ये संपली गेलेत, अजूनही 24 बॉल बाकी आहेत, 45 बनवायच्यात. मॅच अजूनही दोलायमान परिस्थितीमध्ये आहे, अगदी
पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं 10 धावा आल्या, त्यानंतर दुसरी ओव्हर देखील आपण पाहिली 10 रन्स या ओव्हर मध्ये देखील अगदी गोलंदाजानं खर्च केल्या आणि अगदी 10 सरस तरीने आपण पाहतोय. 2 षटकं संपल्यानंतर 20 धावा मात्र धावफलकावरती आल्यात, अजूनही 24 बॉल बाकी आहेत. 24 बॉल मध्ये जर आपण पाहिलं अजूनही 45 बनवायच्यात आणि ज्या पद्धतीनं तुम्ही पाहताय पहिल्या 2 ओव्हर मध्ये इथे तुम्हाला गेम प्लॅनिंग पाहायला भेटलं. कोणत्याही अटॅकिंग अशी गोलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये इथे तुम्हाला पाहायला भेटली नाही. इथे फलंदाज हवे आहेत, कारण 10 सरासरीनं सुरुवात मिळवणं, पॉवर प्लेमध्ये 20 धावा येणं हे खरं तर एक विजयाचे संकेत आहेत. पुढा एकदा मॅग्निफिसंट आउटस्टँडिंग चेंडू पोहोचतोय पॉइंट सीमारेषा पार, 4 धावा, चौकार, 4 रन. चार धावा आपण पाहतोय. पुढे एकदा एक सुंदर फटका आपण पाहिला, 24 धावा आल्या. पहा कव्हर पॉइंटला तुम्ही पाहिलं बॅकफुट वर जात, तिथे मात्र रूम बनवली आणि एक सुंदर फटका, एक मोठा गॅप आहे आणि तिथे बाउंड्री वसूल केली. पुढे एकदा आडवा बॅटनं आपण खेळलं, अक्रॉस द बॅट आपण पाहतोय, डीप मिडविकेट मध्ये चेंडू पोहोचेल, तिथे क्षेत्रच्या चेंडू पर्यंत येणार आहे. एक सिंगल पुढे एकदा धावफलकाला आकार देतोय, छोटासा बदल होणार आहे. धावफलकावरती आपण जाऊयात, 25 धावा धावफलकावरती आहेत. पहा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण पाहतोय खरं तर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील गायकवाड आणि दुसऱ्या बाजूला विनायक ही जोडी मात्र या ठिकाणी एक पार्टनरशिप बनवताना आपण पाहिले, कारण टार्गेट जर तुम्ही पाहिलं 65 धावा ज्या बनवायच्यात, खरं तर 36 चेंडू तुमच्या समोर होते. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये विकेट जरी पाहायला भेटली असली तरी त्यानंतर तुम्ही पहा 10 सरासरीनं इथं पॉवर प्लेमध्ये 20 धावा आल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं पूर्णपणे ज्या अनुरूप या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण सजवले गेले त्या क्षेत्ररक्षणाच्या अगदी बारकाईने इथं पूर्णपणे आपण पाहतोय फलंदाज अभ्यास करतायत आणि त्या पद्धतीने इथे मात्र स्ट्रोक वसूल करतायत, चौकार वसूल करतायत, षटकार वसूल करतायत आणि खरं तर हे तंत्र तुमच्या तंत्रशुद्ध फलंदाजीचं एक उत्तम उदाहरण आहे. पहा कशा पद्धतीनं गोलंदाजी आहे, कोणता स्ट्रोक कशा पद्धतीनं खेळायचा याबरोबर पहा. खूप टप्प्याचा बॉल, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार नाहीये, चेंडू येतोय सी मारेषा पार, शिवरायांची तळपती तलवार, हा चेंडू असेल सी मारेषा पार, षटकार, 6 रन. महाराष्ट्राचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. देवगावचे प्रथम नगर सेवक तसेच बांधकाम सभापती श्री योगेश भाऊ काळोखे यांचा बाहुबली षटकार. थँक्यू. काय स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आला, ही रणनीती गरजेची आहे. तुम्ही पहा पहिल्या ओव्हरमध्ये विकेट आली, त्यानंतर असं वाटत होतं कुठंतरी दडपण येईल, कुठंतरी फलंदाजीसाठी प्रेशराईज केलं जाईल, पण त्यानंतर आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये विनायक आला आणि त्यानं कोणतंही दडपण घेतलं नाही, त्यानं त्याच्या मौसममध्ये फलंदाजी केली, त्यानं त्याच्या लयबद्ध शैलीमध्ये इथे फलंदाजी केली आहे. पुढे एकदा पहा हा बॉल अगदी बॅकफुटवर जात खेळलाय, अगदी ग्लान्स केलाय जमिनीला, समांतर असा आहे, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय सीमारेषा पार, 4 धावा, चौकार, 4 रन. थँक्यू. पहा खरं तर चांगल्या गोलंदाजी बरोबर चांगलं क्षेत्ररक्षण ही देखील एक खरं तर एक चर्चेचा विषय आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं 5 कॅच ड्रॉप झाले आणि त्यानंतर आता दुसऱ्या इनिंगमध्ये देखील आपण पाहतोय खरं तर काहीसे खराब क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. ओ याबरोबर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. पुढे एकदा रिव्हर्स अटेनचा प्रयत्न तुम्ही होता. पहा नुकताच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कपचा शेवटचा सामना तुम्ही पाहिला आणि खरं तर तुम्ही पहा ज्या पद्धतीनं टॉस जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघानं क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर केलेलं खरं तर क्षेत्ररक्षण, त्यानंतर केलेली गोलंदाजी तुम्ही पाहिली आणि खरं तर भारतीय संघाला कमीत कमी धावसंख्येवर रोखलं गेलं आणि ती धावसंख्या चेस करत असताना पुन्हा एकदा 6व्यांदा आपण पाहिलंय अगदी ऑस्ट्रेलिया संघानं विश्वचषक जिंकला आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार, 4 धावा, चौकार, 4 रन. Thank you.
थँक्यू. 39 धावा धाव फलकावरती आहेत, 18 बॉल आणि 26 धावींची गरज, 18 गेंदे और 26 रनों की जरूरत. 18 चेंडू मध्ये 26 बनवायच्यात आणि ज्या पद्धतीने तुम्ही पाहताय ही मॅच सुरू आहे, विशेषतः विनायकची फलंदाजी, विशेषतः आपण पाहतोय स्वरांजल गायकवाडची फलंदाजी. इथे मात्र ह्या आमदार चषकाला त्यांनी मात्र छान छान लावलेत. काय जबरदस्त माहोल बनवलाय, काय प्लॅटफॉर्म बनवलाय आणि तुम्ही पाहताय प्रत्येक गोलंदाजावरती हवे होत आहेत, प्रत्येक स्ट्रोक तुम्ही पाहताय किती नेत्रदीपक आहे, किती चांगल्या पद्धतीनं शोफटका सजवतायत आणि पहा मोठे फटके वसूल करतायत, धावा सजवतायत आणि तुम्ही पाहिल्या मैदानावरती इथे धावा लागल्या गेल्यात 39-18 बॉल मध्ये, अजून 18 बॉल बाकी आहेत, अजूनही 26 बनवायच्यात. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय चौथ्या ओव्हरसाठी, चौथ्या षटकासाठी मिलिंद भोंडवेच्या हातामध्ये चेंडू आहे. अतिरिक्त गोलंदाजाचा वापर, कोणता गोलंदाज पुन्हा एकदा इथे क्रेडिट मिळवून देणार, कोणता गोलंदाज ही भागीदारी तोडण्यामध्ये यशस्वी होणार हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. गोलंदाज पहा, मिलिंद भोंडवे तयार असेल उजव्या हाताने, अखूट टप्प्याचा बॉल त्याला मात्र दिशा दिली आहे. दुर्वर्ण क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडूपर्यंत स्क्वेअरचा पोहोचेल आणि त्या अगोदर मात्र एक सिंगल इथे मात्र चिपूर्ण केले जाईल. धाव फलकामध्ये पुढे एकदा बदल होणार आहे. 40 धावा, शेवटचे 17 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. खरं तर अशा पद्धतीनं ही भागीदारी जर अजून एक दीड ओव्हर जर मैदानावरती उभी राहिली ना तर इथे तुम्ही पाहता बॅटिंग करणारा तन्मय दादा जगताप, युनायटेड स्पोर्ट्स तळेगाव ही टीम विजयाच्या दिशेने नक्कीच जाईल यात मात्र कोणतीही शंका नाही. कारण ज्या पद्धतीने विनायक बॅटिंग करतोय, ज्या पद्धतीने आपण पाहतोय स्वरांजल गायकवाड बॅटिंग करतोय, अतिशय लयबद्ध फलंदाजी, प्रत्येक चांगल्या चेंडूवरती खरं तर स्ट्राईक रोटेट होतीये, खराब चेंडूवरती चौकार षटकार तुम्ही पाहताय. ओ हो हो, सुंदर बॉल, सुंदर बॉल. पहा गती परिवर्तन तुम्ही पाहिलं, गतीवरती अगदी आपण पाहतो नियंत्रण होतं, अचूक टप्पा होता आणि तुम्ही पाहिले खरं तर पिचिंग झाल्यानंतर बॉल थोडासा बाहेर येताना आपण पाहिला, थोडासा छेडछाड करण्याचा प्रयत्न देखील तुम्ही त्या बॅट्समनचा पाहिला, पण इथे डॉट बॉल आलाय. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 16, बनवायच्यात 25. याबरोबर पहा पुढा एकदा बिग हिट केलाय, चेंडू पोहोचेल डीप पिड विकेटला, वाघांची दहाड फोडला पहाड, षटकार छेरन. महाराष्ट्राचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. देवगावचे प्रथम नगर सेवक तसेच बांधकाम सभापती श्री योगेश भाऊ काळोखे यांचा बाहुबली षटकार. थँक्यू. ताकद नजाकत रिझल्ट तुम्ही पाहिलाय, पुढा एकदा षटकार आलाय आणि ही स्ट्रेंथ वापरावी लागेल. मी मागाशी देखील म्हटलं चांगल्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट झाली, खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं आणि खरं तर हे क्रिकेट तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. स्वरांजल गायकवाड एक जबरदस्त बॅटिंग आपण त्याची मैदानाच्या आतमध्ये जी पाहतोय. पुढे एकदा फुल ऑफ लेन्थचा बॉल, त्याला फक्त दिशा दिली आहे, लॉंग ऑनला चेंडू पोहोचेल, क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला फील्ड करेल आणि त्या अगोदर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. धाव फलकावरती आपण जाऊयात. धाव फलकावरती 47, शेवटचे 14 चेंडू आणि 18 धावींची गरज. 14 चेंडू 18. युनायटेड स्पोर्ट्स तळेगाव अर्थात तन्मय दादा जगताप स्पोर्ट फाउंडेशन संघ इथे तुम्ही पहा मॅच वरती पकड बनवतोय, मॅच वरती घट्ट पकड मिळवली आहे आणि ही पकड सोडवणं आता खर तर दारुमरे संघाला ही फार अवघड गोष्ट आहे. पुढे एकदा शॉर्ट टेम्पल, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल चेंडू सीमापार, चेरन षटकार. महाराष्ट्राचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. देवगावचे प्रथम नगर सेवक तसेच बांधकाम सभापती श्री योगेश भाऊ काळोखे यांचा बाहुबली षटकार. कुटप्प्याचा बॉल तुम्ही पाहिला आणि त्या बॉल वरती आपण पाहिलं पुढे एकदा एक मोठा फटका, ताकदवान फटका तुम्ही पाहिला, सुंदर स्ट्रोक तुम्ही पाहिला. 13 चेंडू आणि 12 धावींची गरज. याबरोबर पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी तुम्ही पाहताय आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. षटक संपलाय, 4 षटकांचा खेळ संपलाय, शेवटचे 12 चेंडू आणि 12 धावींची गरज. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओवर संपली. श्री क्षेत्र देहूगावचे युवा उद्योजक श्री विवेक भाऊ काळोखे व श्री सागर दादा काळोखे यांच्याकडून ही पहा ओवर संपली.
चला वेळ घेऊ नका, आज थोडासा उशीर मॅच सुरू करण्यामध्ये देखील सगळे आपल्याला पाहायला भेटला, तरी देखील 6 ओव्हरचा मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. मावळ असोसिएशनचा असणारा हाफ तुम्ही मैदानावरती पाहताय. मावळ तालुक्यातील प्रतिभावंत संघ आज एकमेकांसमोर दोन हात करताना आपण आमदार चषकामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. शेवटचे 12 बॉल आणि 12 रन्स अजूनही विजयासाठी तुम्ही या ठिकाणी जे पाहताय. अगदी आझाद क्रिकेट क्लब दारुंबे संघानं प्रथमतः बॅटिंग केली, 36 चेंडूमध्ये 64 बडवल्या. त्यानंतर युनायटेड स्पोर्ट्स तळेगाव संघ तुम्ही पाहताय या ठिकाणी मात्र चेस करत असताना एक चांगली बॅटिंग तुम्ही मैदानावरती पाहताय. विशेषतः विनायक आणि स्वरांजल गायकवाड ह्या दोन्ही फलंदाजानं इथे मात्र प्रभावित केलंय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्ही दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून या ठिकाणी पाहताय. 12 चेंडूमध्ये 31 विनायकच्या बॅटमधून तुम्ही पाहताय, तर स्वरांजल गायकवाडला तुम्ही पाहिलं 9 चेंडूमध्ये 21 धावा त्याने बनवल्या, एक मोठी पार्टनरशिप. 17 चेंडू आणि 43 धावांची पार्टनरशिप देखील तुम्ही ह्या दोन बॅट्समनच्या माध्यमातून पाहताय. रिव्हर्स प्रयत्न इथे फसलाय, चेंडू इष्टरक्षकाच्या हातामध्ये बसलाय. शेवटच्या 11 बॉल आणि 12 धावांची गरज. एक चांगल्या पद्धतीची खर तर गोलंदाजी अगोदर देखील होणं गरजेचं आहे. यानंतर खर तर बॉलिंग करणाऱ्या टीमला जर ह्या मॅच मध्ये पकड बनवायची असेल तर ही भागीदारी, ही पार्टनरशिप तोडणं गरजेचं आहे. लागोपाठचे 2-3 धक्के संघाला देणं गरजेचं. पुढे एकदा पहा, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू पोहोचेल सीमारेषा पार, 4 धावा चौकार, 4 रन. विनायकनं पुढा एकदा एक स्ट्रोक खेळला आणि त्यावरती 4 धावांची मोहर उमटवली आहे. शेवटचे 10 चेंडू आणि 8 धावांची गरज. 10 गेंदने और 8 रनों की जरूरत. फिर से एक बार बहुत ही बढ़िया कलाइयों का किया गया इस्तेमाल. फिर से एक बार मैग्निफिसेंट आउटस्टैंडिंग, 4 रन 4 धावा. थैंक यू. बॉटम हँडचा एक चांगल्या पद्धतीने वापर करताना तुम्ही विनायकला पाहिलंय. या अगोदर देखील तुम्ही पहा, खरं तर ज्या पद्धतीनं ज्या दिशेला बॉल येतोय ना, चेंडू अगदी त्या दिशेला तो सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय. आणि जिकडे आज पहा, अगदी विनायकच्या बॅटला बॉल लागल्यानंतर तो अजिबात मैदानात थांबत नाही, तो सीमारेषेच्या बाहेर जातोय. एक जबरदस्त क्रिकेट तुम्ही विनायकचं पाहताय. 15 चेंडूमध्ये 39 बनवल्यात. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 9 आणि बनवायच्या 4. 9 चेंडू 4 धावांची गरज. फुलत लेनचा बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. यॉर्कर डिलिव्हरी तुम्ही पाहिली, यॉर्कर लेनची गरज आहे. खरं तर या अगोदर अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला सामन्यामध्ये इथे खरं तर करणं गरजेचं होतं आणि ही गोलंदाजी तुम्हाला सामन्यामध्ये पुढे एकदा विजयाचे संकेत देणारी असेल. पण आता उशीर झालाय. खरं तर कोणतीही गोष्ट करत असताना एखादी विशिष्ट वेळ असते. एखादी वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही कितीही मोठी गोष्ट तरी घडवून आणली ना, तरी त्या गोष्टीला अल्प साधारण असं महत्व असतं. त्यामुळं कोणतीही गोष्ट खरं तर करत असताना वेळ फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. जीवन जगत असताना तुम्ही तुमच्या करिअरमध्ये देखील, तुमच्या जीवनामध्ये देखील तुम्ही कोणत्या वयामध्ये कोणत्या गोष्टी पूर्ण करताय ना, हे फार महत्वपूर्ण आहे. प्रत्येक वयामध्ये प्रत्येक वेळेमध्ये ती गोष्ट होणं गरजेचं आहे. कारण ती वेळ आणि ती एखाद्या वेळ निघून गेल्यानंतर खरं तर ती गोष्ट ज्यावेळेस पूर्ण होते, पण त्या गोष्टीची ज्यावेळेस ती वेळ निघून गेली असते ना, त्यावेळेस त्या गोष्टीला देखील अल्प साधारण असं महत्व असते. त्यासाठी कोणती गोष्ट करा ती अगदी छोटीशी का असेना, पण ती वेळेत होणं हे फार गरजेचं आहे. तुम्ही पाहताय आता 7 बॉल शिल्लक आहेत, 3 म्हणवायच्यात. इथून पुढे सामना जिंकणं खरं तर कठीण आहे. विनिंग शॉट, चेंडू पोहोचेल स्वरांजल गायकवाडच्या बॅटमध्ये, सीमारेषा पार, 6 रन षटकार. हा छावा
चला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय. अगदी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे आपण जाणार आहोत. हॅलो चेक. नमस्कार. आमदार चषक 2023 आपण या ठिकाणी पाहतोय. कर्जदारी या सामन्यामध्ये देखील रंगत आणि चुरस पाहायला मिळाली आणि ह्या सामन्याचा आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. स्कोर मित्र आपल्यापर्यंत कळवतील. 17 चेंडू आणि 40 धावींची एक अप्रतिम खेळी करणारा विनायक ठरतोय या सामन्याचा हिरो. विनायक या आपल्याला या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारानं सन्मानित करतोय आणि हा पुरस्कार देण्यासाठी आम्ही या ठिकाणी विनंती करतो. संदीप भाऊ शेडे साहेब आणि त्यांच्या समवेत निलेश महाराज मोरे या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचं या ठिकाणी वितरण करतोय. या ठिकाणी प्रथमतः विनायक तुमच्याशी आम्ही एक मिनिटात चर्चा करणार आहोत. काही सुंदर खेळी केली आज विनायक, चांगले फॉर्म मध्ये देखील पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी देखील तुम्ही अप्रतिम केली आणि टीमचा जो काय परफॉर्मन्स राहिला त्याबद्दल काय सांगाल? महत्त्वाचं म्हणजे टीमने चांगली बॉलिंग केली आणि कमी स्कोरमध्ये पुढच्या संघाला रोखून ठेवलं, त्यामुळं आम्हाला बॅटिंग करायला काय एवढं अवघड वाटलं नाही आणि ग्राउंड एवढं भारी आहे, तिथं खेळायला खूप भारी वाटलं. आमदार चषक 2023 आपल्यासाठी नवनवीन संकल्पना घेऊन येत असतात. सर्व आपले आयोजक कमिटी वेगवेगळ्या संकल्पना तुमच्यासमोर मांडत असतात, त्याचा देखील तुम्हाला फायदा होत असतो आणि या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगा? आयोजन तर खूप भारी असतं दरवर्षीप्रमाणे, यावर्षी चांगलं नियोजन केलेलं आहे आणि खूप भारी वाटलं. धन्यवाद. तुम्हाला देखील जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि हा पुरस्कार देण्यासाठी आदरणीय शेडे साहेब आणि निलेश महाराज मोरे या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण एक आकर्षक टी शर्ट, त्याचप्रमाणे प्रथमतः एक टी शर्टचा आपण पाहतो या ठिकाणी. मॅच टाईम स्पोर्ट्सचा ब्रँड जो आहे त्या मॅच टाईमचा आपण एक टी शर्ट देऊन या ठिकाणी विनायकांना सन्मानित करतोय. त्याचप्रमाणे शेडे साहेबांच्या शुभ हस्ते एक आकर्षक ट्रॉफी या आमदार चषकची या ठिकाणी आपण देणार आहोत. वर्षी खरं तर एक आकर्षक टू व्हीलर गाडी जी TVS कंपनीची आपण पाहतोय तुम्हाला या मुख्य स्टेजच्या समोर पाहायला मिळते ती देखील सर्वांचं लक्ष वेधून घेणार आहेत. मान्यवरांचे आभार, सर्वांचं धन्यवाद. प्रवीणदादा काळोखी साहेब आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. मॅच जशी सुरू होईल आजच्या दिवसातील दोन बलाढ्य संघ आपण पाहतोय मित्रांनो, आता एकमेकांच्या विरोधात लढतील. नॉटी बॉय चिंचोली आणि त्यांच्या विरोधात स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्से मावळ ह्या दोन संघांमध्ये चुरशीची मॅच जशी चालू होईल तसं आपण पुन्हा एकदा जाणार आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू डीजे. हॅलो.